आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानकापूर ग्रामपंचायत अध्यक्षपदी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उत्तम बन्ने, बिनविरोध निवड, फटाक्यांची आतिषबाजी. निपाणी तालुक्यातील मानकापूर येथील ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी अपक्ष काँग्रेस पुरस्कृत उत्तम कृष्णा बन्ने यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून भूनिगमचे कार्यकारी अधिकारी मोहन कुमार यांनी काम पाहिलं. अध्यक्षपदासाठी उत्तम बन्ने यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची निवडणूक अधिकारी मोहन कुमार यांनी घोषणा केली. बन्ने यांची बिनविरोध निवड होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. विद्यमान ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल कट्टेकर यांचा निर्धारित कार्यकाल संपल्याने त्यांच्या जागी काँग्रेस अपक्ष पुरस्कृत सत्ताधारी गटाकडून अध्यक्षपदासाठी उत्तम बन्ने यांनी पॅनेल प्रमुख अभय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल केला होता. 25 सदस्यांपैकी 18 सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा देऊन उत्तम बन्ने यांना एकमताने निवडून आणले. निवडीनंतर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल कट्टेकर यांनी नूतन अध्यक्ष उत्तम बन्ने यांचा सत्कार केला. तसेच मावळते अध्यक्ष विठ्ठल कट्टेकर आणि ग्रामपंचायत उपाध्यक्ष वर्षा जिरगे यांचाही सत्कार करण्यात आलाय. याप्रसंगी प्रदीप जाधव, अभय चौगुले, विठ्ठल कट्टेकर, विठ्ठल चंदरगी, दयानंद कडपटी, राजू कुंभार, जयपाल चौगुले, सचिन सासने, सचिन चौगुले, दगडू कुंभार, गजानन लोंढे, पिंटू आर्गे, पिंटू कांबळे, अनिल महाकडे, ॲडव्होकेट संदीप बन्ने, सौ संध्या कुंभार, महादेवी पसारे, वैशाली कुंभार, जयश्री कांबळे, ललिता चौगुले, आकाताई नाईक, तुळशीदास नाईक, नामदेव बन्ने, सुनील महाकडे, राजू आर्गे, अमोल बन्ने यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. मानकर न्यूज साठी मानकापूरहून शिवाजी भोरे. या योगदानासाठी मी त्यांचे आभार मानतो. तर आणि एक लकी जर मला म्हणजे निवडणूक अधिकारी भेटले की उपाध्यक्षपदाचे असू दे आणि अध्यक्षपदाचे असू दे, दोन्ही निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या. मानकापूरमध्ये यापुढे जशा म्हणजे पाठिंबाच्या ज्या कालावधीमध्ये आमचे सहकारी विठ्ठल कट्टेकर यांनी जे काय काम केलं तसंच आम्ही पुढे देखील चांगलं काम करून गावचा विकास साधण्याचा, जास्तीत जास्त विकास साधण्याचा मी प्रयत्न करू. गाव समस्या मुक्त करावं मी अशी ग्वाही देतो. तसंच सर्व समस्या सदस्यांनी मला म्हणजे ज्या राहिलेल्या काळामध्ये पाठिंबा द्यावा व प्रत्येक गोष्टी सहकार्य करावं, म्हणजे ज्या कारणाने हे उद्योग खात्री असू दे, 14 फायनान्स असू दे, किंवा हे दुसरं आणि येणाऱ्या स्कीम आहेत ज्या इंदिरा आवास योजना असू दे, घरकुल योजना असू दे, यामध्ये सर्वांनी पाठिंबा द्यावा.